मी मगाशी पण सांगितलं की नवाब मलिक आमचे जुने आणि ज्येष्ठ सहकारी आहे. आता ते इथे नागपूरला एक आमदार म्हणून आलेले आहेत, कुठल्या पक्षाचाही विषय नाही आहे. ते वैद्यकीय कारणामुळे त्यांना जामीन मिळाल्यानंतर चर्चा केलीच नाही. प्रकृती स्वास्थ्य बरा हो हेच आम्ही त्यांना विनंती केली की बाबा तुम्ही त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करा, काळजी घ्या. सर आज नवाब मलिक पुन्हा एकदा आले, पण भाजपने आणि शिवसेनेने ठरवलंय की आम्ही मांडीला मांडी लावून बसणार नाही. त्यांच्यावर आरोप आहेत देशद्रोहाचे गंभीर. नवाब मलिक आणि आजी आणि अजितदादांची बैठक झालेली आहे, आपण सगळी चर्चा केली, काय झाली चर्चा? मी मगाशी पण सांगितलं की नवाब मलिक आमचे जुने आणि ज्येष्ठ सहकारी आहे. आता ते इथे नागपूरला एक आमदार म्हणून आलेले आहेत, कुठल्या पक्षाचाही विषय नाही आहे, कुठल्या पक्षामध्ये कोणाबरोबर आहे तोचाही विषय नाही आहे. एक आमदारांना त्यांच्या मतदारसंघाचे एक जनप्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये येण्याचा एक अधिकार लोकांनी दिलेला आहे आणि ते आले. आता इथे आल्यावर स्वाभाविक आहे की त्यांचे जुने सहकाऱ्यांची भेटीगाठी होणार. आम्ही अजिबात त्यांच्याशी ते वैद्यकीय कारणामुळे त्यांना जामीन मिळाल्यानंतर चर्चा केलीच नाही. आम्ही कुठल्याही बाबतीत त्यांच्या राजकीय म्हणजे भवितव्य किंवा आमच्या बरोबर आहे की कोणाबरोबर आहे चर्चा पण केली नाही. आम्हाला त्यांना म्हणजे आम्ही त्यांची प्रकृती स्वास्थ्य बरा हो हेच आम्ही त्यांना विनंती केली की बाबा तुम्ही त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करा, काळजी घ्या आणि तुमचा आजार जे आहे ते पहिलं चांगलं झालं, योग म्हणजे आरोग्य चांगलं झालं पाहिजे, एवढं त्याच्या पलीकडे आम्ही काही चर्चा केली नाही. मूळ मुद्दा हा आहे की सुरुवातीपासून भाई तुमच्यासोबत आहे हा क्लेम तुम्ही करत होता आणि आता ते तुमच्यासोबत आहेत की नाही याबद्दलचं स्टॅट ते डिसाइड करतील असं कॉन्ट्रॅडिक्टरी स्टेटमेंट का होते? नाही 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 नाही, बघा हे अतिशय चुकीची बातमी आहे. आम्ही असा कुठेही क्लेम केला नाही. आम्ही फक्त कारण नवाब भाई आता ही इज ऑन मेडिकल बेल, आम्ही ज्या व्यक्तीला मेडिकल बेल मिळालेली आहे त्यांना आम्ही कशासाठी विचारायचं की तुम्ही कोणाबरोबर आहात हे जे कोणी म्हणजे म्हणत असतील ते चुकीचं आहे. आम्ही अजिबात त्यांच्याशी ह्या राजकीय बाबतीत चर्चा केली नाही. आम्ही कुठलाही त्यांच्याकडून कागद ॲफिडेव्हिट या कुठलाही त्यांच्याकडून घेतलेला नाही. आसन व्यवस्था कोण ठरवते? स्पीकर. आणि स्पीकर महोदयांनी कोणत्या म्हणजे आधारावर दिला असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहे म्हणून दिला असावा, पण तरी देखील ते आहेतच, आमदार तर आहेतच. आता हो हा सगळा विषय कोणाबरोबर आहे की नंतर त्यांच्या काय म्हणजे स्टँड राहणार आहे ते तुम्ही त्यांनाच विचारा ना. आम्ही 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 तर त्यांना अजिबात आल्यानंतर नवाब मलिक आल्यानंतर तुमच्यावर पण विरोधक आरोप करतात की तुमच्या इकबाल मिर्ची सोबत संबंध आहे. आम्ही याला उत्तर कसं देणार? मी हसूनच उत्तर देणार, काहीच नाही, काय तथ्य नाही. आणि ठीक आहे, आता काही बोलायचं असेल तर बेछूट कोणावर तुम्ही आरोप लावू शकता ते चालत नाही असं पण म्हणताय. अच्छा, माझ्या मला 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 काही खुलासा करण्याची गरज नाही आहे. परंतु विरोधी पक्ष नेते यावरती पत्र लिहितात, लिहू द्या ना. आता चार राज्यामध्ये जे परिणाम लागले आहेत त्याच्यानंतर म्हणजे ते खीजच आहे. आता काही दुसरा मुद्दा मिळाला नाही, सरकार व्यवस्थित चाललेली आहे, सरकार शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी निर्णय घेत आहे, शेतकऱ्यांना आमच्या समजा भागामध्ये बोनस जे आहे धानाच्या त्याच्यावर विषयी सुद्धा आम्ही आज निवेदन दिलं, त्याच्यावरही म्हणजे पॉझिटिव्ह विचार करत आहे. अनेक जे काही या राज्यात नडणारे किंवा जे अडचणीचे किंवा संकटाचे जे मुद्दे आहे त्याला व्यवस्थित हाताळण्याचा काम आमच्या तिन्ही पक्षाचं सरकार करून राहिलेलं आहे. म्हणून आता विरोधकांना काय असेंब्लीमध्ये काय मुद्दा तरी पाहिजे, एखादा मुद्दा कुठलाही मुद्दा नसेल तर मॅन्युफॅक्चर करून हे मुद्दा तुमच्या समोर प्रस्तुत करतात. पण सर एक मुद्दा असा पण आहे की ते मुस्लिम आहेत म्हणून हे सगळं त्यांच्यासोबत. अरे बाबा, मेहरबानी करून तुम्ही मुस्लिम हिंदू हे सगळं वाद निर्माण करू नका. असा कुठलाही कोणी बोललेला नाही. अरे आता ठीक आहे, यशोमती ठाकूरला विचारा तुम्ही. पत्रानंतर नवाब मलिक आणि अजित पवार यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे, 15 मिनिटं भेट झाली आहे. अजित पवार हो का नाही? आता विधानसभेमध्ये कोणी आल्यानंतर एक आमदार कोणत्याही मंत्री
कोणत्याही मंत्री किंवा कोणत्याही वरिष्ठांना भेटायला काय बंधन आहे का? आम्ही स्वतः सगळेच त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो. म्हणजे त्यांची तब्येतीची विचारपूस करणं किंवा एखाद्या व्यक्तीच्या हालचालची चर्चा करणं, आणि आज ते जनप्रतिनिधी म्हणून अजितदादा असो की मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्रीकडे आपल्या कामासाठी किंवा आपल्या मतदारसंघाच्या कामासाठी जाऊ शकतात ना. आता जयंत पाटील पण म्हणजे अनेक वर्ष मंत्री राहिलेले आहे, त्यांनी असा उगीचच काही म्हणजे बोलणं काही योग्य नाही. आपको बोल रहा हूँ, खिसियानी बिल्ली खंबानों से चार राज्यों में निकाल लगने के बाद इनकी दुकान बंद हो गई है. अरे यार, एक माणूस आपण प्रमुख एक बोला की हे बोला साहेब, आपण प्रमुख नेते आहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, नवमल्लिकांबाबत आपली भूमिका आहे याबद्दल त्या चर्चा झाली आहे का आणि त्यांना आपल्यासोबत घेण्याचा विचार आहे का? नवाब भाईची प्रकृती पहिलं सुधारली पाहिजे, बरी झाली पाहिजे, ही पहिली प्रार्थना. दुसरं, कोर्टाकडून त्यांना योग्य रीतीनं जे काही रिलीफ मिळाली, जामीन मिळाला, त्याच्यानंतर हे सगळे बाकीच्या विषयावर आम्ही चर्चा करणार. त्याच्या आधी आम्ही अजिबात नवाब भाईची चर्चा राजकीय दृष्टीनं करणार नाही.